संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. महाराष्ट्राचं कुलदैवत तीर्थक्षेत्र जेजुरीत खंडोबा देवाचा मर्दानी दसरा अत्यंत धार्मिक, ऐतिहासिक आणि पारंपरिक पद्धतीनं जल्लोषात साजरा झाला. पालखी सोहळ्यामध्ये भंडाऱ्याची उधळण, एळकोट एळकोट जय मल्हारचा जयघोष करत हजारो भाविकांनी दसरा उत्सवाची पर्वणी लुटली. जेजुरी गडावर तब्बल 18 तास रंगलेल्या या सोहळ्यानं हजारो भाविकांना आनंदाची पर्वणी दिली. शनिवार दिनांक 12 रोजी सायंकाळी 6 वाजता जेजुरीतील ग्रामस्थ, देवाचे वानकरी, खांदेकरी, पुजारी, सेवक वर्ग, विश्वस्त मंडळ तसेच ग्रामस्थ हजारो भाविक सोहळ्यासाठी जेजुरी गडावर उपस्थित होते. देवाचे वानकरी आणि इनामदार पेशवे माळवदकर आणि खोमणे पाटील यांनी इशारा करताच जेजुरी गडावरून श्री खंडोबा देवाच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. श्री खंडोबा आणि महासादेवीची उत्सव मूर्ती पालखी सोहळ्यात ठेवल्यानंतर हजारो भाविकांनी देवाचं लेण असणारा भंडारा उधळून एळकोट एळकोट जय मल्हारचा जयघोष केला. सायंकाळच्या 3रा प्रहरी संपूर्ण जेजुरीगड पिवळ्या जर्द भंडाऱ्याने न्हाऊन निघाला. यावेळी देवा तुझ्या सोन्याची जेजुरी प्रत्येक भाविकाने अनुभवला. पालखी सोहळ्यानं सीमोल्लंघनासाठी प्रस्थान ठेवताच गडकोटावर बंदुकीच्या फैरींची सलामी देण्यात आली. मुख्य प्रवेशद्वारातून सोहळा गडकोटाबाहेर आल्यानंतर गडाला प्रदक्षिणा घालून सोहळा रमण्याकडे देव भेटीसाठी निघाला. रात्री 9 वाजता खंडोबा देवाचं मूळस्थान असणाऱ्या कडेपठार मंदिरातील उत्सव मूर्तींचा पालखी सोहळा ही सीमोल्लंघनासाठी निघाला. मध्यरात्री 1 वाजता जयाद्री डोंगर रांगेतील रमणा या ठिकाणी कडेपठार आणि जेजुरी गडावरील पालखी सोहळ्यातील देवभेटीच्या उत्सवाला सुरुवात झाली. 1 तास हवाई संगीत शोभेच्या फटाक्यांची आतिषबाजी आणि सुमंगल सोलो वादनात देवाची विनवणी करत देवभेटीचा सोहळा संपन्न झाला. मध्यरात्री या सोहळ्यासाठी 25,000 अधिक ग्रामस्थ भाविक उपस्थित होते. देवभेटीचा विलोभनीय सोहळा उरकल्यानंतर उत्सव मूर्तींचा आपट्याचा वृक्षाला स्पर्श करून सीमोल्लंघनातून सोने लुटण्याचा सोहळा रंगला. ऐतिहासिक पेशवे तळ्याकाठी सोने लुटून भाविकांनी उत्सव मूर्तींना अर्पण करून दसऱ्याचे पारंपरिक महत्व जपले. सोहळ्यानं 5:05 सुमारास जुन्या जेजुरी मार्गे गावात प्रवेश केला. ठिकठिकाणी औक्षण स्वीकारत सोहळा गडकोटाकडे निघाला. पालखी मार्गावर घराघरासमोर महिलांनी सडा रांगोळ्या काढून सोहळ्याचं स्वागत केलं. गडाच्या 350 पायऱ्या पालखी खांद्यावर घेऊन मानवी साखळी करत गडावर पोहोचला. सोहळ्यासमोरील सनई चौघडा, धनगर ओव्या, सुंबराळ, लोककलावंतांची भक्तिगीते, लावण्या, देवाची गाणी आणि नृत्य असा धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा पाहण्यास मिळाला. भंडारगृहात उत्सव मूर्ती विसावल्यानंतर पेशव्यांनी रोजमारा वाटप केला आणि दसरा सोहळ्याची सांगता झाली. या पालखी सोहळ्याचं नियोजन श्री खंडोबा पालखी सोहळा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी केलंय. जेजुरी गडावर दरवर्षी दसऱ्याच्या 2रा दिवशी एक मन वजनाची तलवार उचलणं, तोलून धरणं आणि विविध कसरती करणं या स्पर्धेला सुरुवात होते. दोन्ही स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक आणि गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते. श्री मार्तंड देव संस्थान आणि ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं ही स्पर्धा अनेक पिढ्यानपिढ्या घेतली जाते. ऐतिहासिक काळात पेशवे राजवटीत पुरंदर तालुक्यातील सोनोरी येथील पानसे हे पेशवे त्यांच्या दरबारी सरदार होते. पाणीपतच्या युद्धात श्रीमंत पेशवे यांचा तोफखाना जबाबदारी इब्राहिम गार्दी यांच्याकडे होती. गार्दीच्या मृत्यूनंतर ही जबाबदारी सरदार महिपतराव लक्ष्मण पानसे आणि सरदार रामराव पानसे यांच्याकडे आली. सरदार पानसे हे खंडोबा देवाचे निस्सिम भक्त होते. त्यांनी युद्धाची नवस्फूर्ती म्हणून त्या काळी 9 शेर वजनाची तलवार आणि कासवाच्या पाटीची ढाल देवाला अर्पण केली. खंडोबा देवावर असणारी श्रद्धा आणि शौर्याचं प्रतीक म्हणून अनेक पिढ्यांपासून दसऱ्याच्या 2रा दिवशी जेजुरी गडावर देवसंस्थांच्या वतीनं ही खंडा म्हणजेच तलवार स्पर्धा आयोजित केली जाते. खंडोबा देवाचा पालखी सोहळा मंदिरात विसावल्यानंतर ऐतिहासिक तलवार स्पर्धेला सुरुवात झाली. एका हाताने तलवार उचलून ती तोलून धरणं तसेच तलवारीच्या विविध कसरती स्पर्धेमध्ये सुमारे 70 अधिक तरुण स्पर्धकांनी सहभाग घेतला. संध्यालाईव्हसाठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत, जेजुरी. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.